नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कुमार गोसावी. आज आपण तुमच्यासाठी काही महत्त्वाचा घटक सांगतोय, तो नक्की समजून घ्या. कंबाईन पूर्व परीक्षेसाठी लाईव्ह टेस्ट आपण फ्रीमध्ये कंडक्ट करतोय. लाईव्ह टेस्ट फ्रीमध्ये कंडक्ट करतोय हे लक्षात घ्या. 19 जुलैपासून तो आपण उपक्रम सुरू केला आहे. तो लाईव्ह टेस्ट आपण कोणत्या ॲपच्या माध्यमातून करतोय? अन अकॅडमी ॲपच्या माध्यमातून तो लाईव्ह टेस्टची सिरीज आहे ना, ती कंडक्ट करतोय. नक्की जॉईन करा. अन अकॅडमी ॲप गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. ह्या लाईव्ह टेस्ट कशा असतात? तर 1 वाजता आणि 9 वाजता या पद्धतीने आपण 2 सेशन दररोज फ्रीमध्ये कव्हर करतोय. 1 ते 2 आणि रात्री 9 ते 10 या दोन घटकांमध्ये तुम्हाला बराचसा भाग इथं आपण कव्हर करतोय. या लाईव्ह टेस्टसाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल आहे एमपीएससी ट्रिक्स नावानं, या ठिकाणी या जॉईन व्हा आणि अपडेट नोटिफिकेशन तुम्हाला सर्व गोष्टी मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल म्हणजे 19,000 सबस्क्रायबर असलेला चॅनल आहे आणि या ठिकाणी सक्सेसचा लोगो आहे, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. सोमवार ते शनिवार दररोज रात्री 9 वाजता आणि दररोज दुपारी 1 वाजता हा टेस्ट आपण कव्हर करतोय. नक्की जॉईन करा. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? फक्त अन अकॅडमी हे जे गुगल प्ले स्टोरवर जायचं आहे आणि अन अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे. आणि अन अकॅडमी ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचा रेफरल कोड जर विचारला तर रेफरल कोड टाकायचा आहे एमपीएससी ट्रिक 6716. हा रेफरल कोड टाकला तर तुमचा फ्री ॲक्टिव्ह प्लॅन ॲक्टिवेट होतो, तुम्हाला त्याच्यासाठी कोणताही शुल्क पडत नाही आणि भारतातला सगळ्यात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. नक्की या, तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे, तर आज आपण काय करूया, वेळ न दवरता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. ठीक आहे, आपला आजचा पहिला प्रश्न की जिथून सुरुवात करतोय तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार म्हणजे नोटा उपलब्ध करून देणारं पहिलं राज्य. कुठं? स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी. उत्तर काय असणार आहे? महाराष्ट्र. काय उत्तर असणार आहे? महाराष्ट्र. 2013 महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी नकाराधिकार नोटा ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 73वी घटना दुरुस्ती 1992. तुम्हाला म्हटले कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. आता आपण एक एक विधान लक्षात घ्या. 73वी घटना दुरुस्ती 92 घटनात्मक दर्जा दिला का पंचायतराज संस्थांना? घटनात्मक दर्जा दिला म्हणजे पहिले विधान बरोबर आहे. कोणत्या भागामध्ये पंचायत हा शीर्षक घटक ॲड करण्यात आला संविधानामध्ये? भाग 9 म्हटले, बरोबर आहे का? बरोबर आहे. 74व्या घटना दुरुस्तीनं कोणता भाग ॲड केला? 9A ॲड केला. भाग बरोबर आहे. ठीक आहे, परिशिष्ट कोणतं ॲड केलं? 11 म्हणजे 73व्या घटनादुरुस्तीनं कोणतं परिशिष्ट ॲड केलं? 11 74नुसार 12 73व्या घटनादुरुस्ती परिशिष्टामध्ये पंचायतीच्या किती कार्यात्मक बाबींचा समावेश आहे? 29 म्हणजे जे पंचायतींचे अधिकार व कर्तव्य अधिकार म्हणतो ती 29 दिलेत. तसं आर्टिकल कोणतं येणार आहे याच्यासाठी? 243G नावाचं आर्टिकल येणार आहे. 74व्या घटनादुरुस्तीनं किती म्हटलं तर तिथं 18 येणार आहे आणि आर्टिकल येणार आहे 243W म्हणजे 29 कार्यात्मक बाबी ह्या 73 11व्या परिशिष्टामध्ये 243G मध्ये आणि 18 कार्यात्मक बाबी म्हणजे त्यांचे अधिकार हे 243W मध्ये 74व्या घटनादुरुस्तीच्या बाबतीमध्ये. चुकीचं काय आहे? काहीच नाही आहे, वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार संसद सदस्य किंवा राज्य विधिमंडळाच्या सदस्यानं राजीनामा दिला तर तो स्वैच्छिक आहे किंवा वास्तविक आहे? अशी सभापती अध्यक्ष यांची खात्री झाल्यानंतर तो राजीनामा स्वीकारला जाऊ शकतो. कोणती घटनादुरुस्ती आहे? 33वी घटनादुरुस्ती 1974. पुढचा प्रश्न आहे फ्री व्हॉइस ऑफ फ्रीडम या शब्दामध्ये ब्राह्मण समाजाचा गौरव कोणी केला? फ्री व्हॉइस ऑफ फ्रीडम, ओके, फर्स्ट व्हॉइस ऑफ फ्रीडम शिशिरकुमार मित्रा कुणी केलाय? शिशिरकुमार मित्रा यांनी गौरव केलेला आहे. बेंथम यांनी काय म्हटलेलं होतं? तर राजाराम मोहन राय जे होते यांना बेंथम यांनी काय म्हटलं? तर यांनी म्हटलं होतं राजाराम मोहन राय यांना बेंथम यांनी मानव जातीचे सेवक आहेत असं म्हटलेलं होतं. म्हणजे तो एक घटक तुम्ही इथं लक्षात घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे सुभाषचंद्र बोस यांनी फ्री इंडिया सेंटर कोणत्या ठिकाणी स्थापना केली? बर्लिन फ्री इंडिया सेंटर, बरोबर. पुढचा प्रश्न आहे असहकार चळवळीच्या मान्यतेसाठी काँग्रेसचं खास अधिवेशन कलकत्ता येथे बोलवण्यात आलं सप्टेंबर 1920 मध्ये. अध्यक्ष कोण होते? लाला लजपत राय. सप्टेंबरला जे अध्यक्ष बोलवला लाला लजपत राय. आणि या अधिवेशनामध्ये असहकाराचा ठराव कोणी मांडला? महात्मा गांधीजी यांनी मांडला. ठीक आहे, म्हणून हा घटक इथं महत्त्वाचा आहे. आणि काँग्रेसचं नियमित अधिवेशन झालं होतं 26 डिसेंबर 1920 आणि या नियमित अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? सी विजय राघवाचार्य. आणि त्या ठिकाणी जो असहकार चळवळीचा ठराव मांडला होता तो चित्तरंजन दास यांनी. कोणी मांडला होता? चित्तरंजन दास. म्हणजे हेही तुम्हाला इथं लक्षात घ्यावं लागेल. ठीक आहे,
पुढचा प्रश्न आहे, मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्काराच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही विधानं दिलीत आणि म्हटलं होतं या ठिकाणी कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार. ओके, मॅन बुकर इंटरनॅशनल 2005 सुरुवात झाली का? येस, बरोबर आहे. मॅन बुकरची म्हटलं तर 1969 आहे, इथं इंटरनॅशनल म्हणतोय, इंटरनॅशनलची 2005 म्हणजे बरोबर आहे. हा पुरस्कार मरणोत्तर दिला जातो का? दिला जात नाही. म्हणजे इथं पाहिजे होतं मरणोत्तर दिला जात नाही, मग हे बरोबर ठरलं असतं. या पुरस्काराचं स्वरूप इंटरनॅशनलचं £50,000, दोन्ही पुरस्कारांचं सेमच आहे, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. हा पुरस्कार आता दरवर्षी इंग्रजीत भाषांतरित आणि ब्रिटनमध्ये प्रकाशित पुस्तकाला दिला जातो. दिला जातो का? तर हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ 1, 3, 4 ही विधानं तुमची काय आहेत? बरोबर आहेत, हे लक्षात असू द्या. 2019 पुरस्कार, मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार कोणाला देण्यात आला? त्यांचं नाव होतं जोका अलहर्ती यांना मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार 2019 देण्यात आला होता. कशासाठी देण्यात आला? त्यांचं जे पुस्तक आहे सेलेस्टियल बॉडीज या पुस्तकासाठी त्यांना तो पुरस्कार देण्यात आला. जोका अलहर्ती कोणत्या देशाच्या आहेत असं विचारलं तर ओमान देशाच्या या लेखिका आहेत. कोणता देश आहे? ओमान देशाच्या. हेही तुम्हाला इथं लक्षात घ्या. आणि जाता जाता दुसरा प्रश्न असा विचारला, ओमान देशाच्या आहेत बरोबर, मग ह्या पहिल्या अरबी लेखिका आहेत, हे पण लक्षात घ्या. पहिल्या अरबी लेखिका की ज्यांना मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार मिळाला, त्यामुळं त्यासुद्धा ओळखल्या जातात. जोका अलहर्ती यांची पहिली कादंबरी कोणती असं जर विचारलं तर उत्तर असलं पाहिजे लेडीज ऑफ द मून ही काय होती? त्यांची पहिली कादंबरी होती. यावरही तुम्ही थोडंसं लक्ष द्या. पुढचा प्रश्न आहे, भारतरत्न पुरस्काराबाबत कोणतं विधान अयोग्य आहे ते निवडा असं म्हटले. भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात तरुण सचिन तेंडुलकर, बरोबर आहे. सुरुवातीला मरणोत्तर पुरस्कार द्यायची तरतूद नव्हती, ती कधी देण्यात आली? 1966 हे सुद्धा बरोबर आहे. 1966 ती तरतूद करण्यात आली. तिसरं विधान बघा, इथं चुकीचं ठरतंय का? तर इथं 2001 ऐवजी फक्त काय चेंजेस पाहिजे होता? तर 2011 पाहिजे होता. म्हणजे 2011 पूर्वी पुरस्कार फक्त विज्ञान साहित्य कला सार्वजनिक सेवा क्षेत्रामध्ये दिला जात होता. 2011 आता तो कोणत्याही क्षेत्रातल्या व्यक्तींना दिला जातोय. 2011 कोणत्याही क्षेत्रातल्या व्यक्ती असू द्या, तिथं तो पुरस्कार दिला जातोय, भारतरत्न पुरस्कार. याच्यामुळे या भारतरत्न पुरस्कारावर थोडंसं फोकस करा. या पुरस्काराची स्थापना 2 जानेवारी 1954, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे अयोग्य कोणता असणार आहे? पर्याय क्रमांक 3 हे अयोग्य असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारद्वारे PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समिती कोणत्या वर्षी स्थापन केली? राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणजे 1949, 4 ऑगस्ट 1949 स्थापन केली. अध्यक्ष होते PC महालनोबिस. सदस्य कोण होते? धनंजयराव गाडगीळ. कोण होते? धनंजयराव गाडगीळ हे पहिले सदस्य. आणि दुसरे सदस्य होते डॉक्टर PKR Rao, हे काय होते? सदस्य. हे दोन सदस्य होते. पहिला अहवाल यांनी कधी दिला? 1951 दिला. आधारभूत आकडेवारी कोणती वापरली? 1948-49. अंतिम अहवाल या समितीनं केव्हा दिला? 1954 दिला. आधारभूत वर्ष कोणतं वापरलं? 1948-49 ते. या समितीच्या स्थापनेनुसार नॅशनल सॅम्पल सर्वेची स्थापना झाली NSOची. कधी? 1950 आणि त्याचं पुनर्संघटन झाल्यानंतर 70. आणि CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिसची ऑर्गनायझेशनची स्थापना 1954. कुणामुळे झाली? या समितीनं दिलेल्या शिफारशींच्या आधारे. म्हणून हाही घटक लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, भारतातला पहिला खत कारखाना कोणत्या राज्यात? खत कारखाना म्हणजे झारखंड का? सिंद्री खत कारखाना कधी सुरू केला होता? 1951 बरोबर. 1951 पुनर्रचना कधी केली? 1974 केली. बंद कधी पडला? 2002 बंद पडला. लक्षात घ्या, 51 स्थापना, 74 पुनर्रचना, 2002 तो बंद पडला. पुढचा प्रश्न आहे, सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढ हे घोषवाक्य कोणत्या योजनेचं आहे? 9वी योजना. कोणती योजना? 9वी. स्थैर्यासह आर्थिक वाढ म्हटलं असतं तर तुमची काय ठरली असती? 4थी योजना. स्थैर्यासह आर्थिक वाढ म्हटलं असतं तर ती 4थी. 7वी म्हणजे तुमची रोजगार निर्मिती जनक योजना, अन्न रोजगार व उत्पादकता हा मुख्य घोषवाक्य होतं, रोजगार निर्मिती जनक योजना. 11वी योजना म्हणजे वेगवान आणि अधिक समावेशी वृद्धीच्या दिशेनं, हे तुमचं ठरलं असतं. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठ स्तरावर लोकपाल आणणारं पहिलं राज्य कोणतं? महाराष्ट्र राज्य. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला वर्णन दिले आणि व्यक्ती ओळखा असं म्हटलंय. गदाधर चट्टोपाध्याय हे त्यांचं मूळ नाव होतं.
19व्या शतकात भारतात सुरू केलेल्या हिंदू धर्माच्या पुनर्जीवनाच्या चळवळीस तेजस्वी रूप त्यांनी प्राप्त करून दिलं. विवेकानंद हे त्यांचे प्रिय शिष्य होते. विवेकानंद कोणाचे शिष्य होते? लगेच उत्तर आलं असणार तुम्हाला, स्वामी रामकृष्ण परमहंस. तुम्हाला गदाधर चतुर्पाध्याय किंवा पहिल्या दोन विधानांना समजलं नसतं तर स्वामी रामकृष्ण परमहंस म्हटलं तर गदाधर चतुर्पाध्याय हे त्यांचं मूळ नाव होतं, हे तुम्हाला इथं लक्षात घ्या. थोडासा महत्त्वाचा प्रश्न, ओके. आय होप हे लक्षात येत असेल तुमच्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणाच्या कार्यकाळात तिसरे बर्मा युद्ध झाले? तिसरे बर्मा युद्ध कोणाच्या कार्यकाळात झालं आणि उत्तर बर्मादेश विलीन करून भारतात विलीन करून घेतला? मग तिसरे बर्मा युद्ध म्हणजे जानेवारी 1886, ओके. मग जानेवारी 1886ला कोण होतं? तर डफरीन होते. कारण 1885ला 28 डिसेंबर, डिसेंबर 1885ला काँग्रेसची स्थापना झाली आणि काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा डफरीन होते. याचा अर्थ तिसरे ब्रह्मयुद्ध झाले कोणाच्या कार्यकाळात? तर लॉर्ड डफरीन यांच्या कार्यकाळात. यांच्याच कार्यकाळात पंजाब कुळ कायदा झाला 1887 झाला. चार्ल्स अचिसनच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोगाची स्थापना सुद्धा यांनी केलेली होती. डफरीन यांच्या पत्नींनी कोणता फंड तयार केला? त्या फंडाला म्हटलं जातं लेडी डफरीन फंड. बरं, हा फंड कशासाठी वापरला जायचा? लेडी डफरीन फंड आरोग्यासाठी, स्त्रियांच्या आरोग्यासाठी. ठीक आहे, पुढचा प्रश्न. खालील विधानातून अयोग्य विधान कोणतं आहे ते ओळखा असं म्हटलेलं आहे. आता प्रश्न बघितल्यानंतर ज्ञान प्रसारक सभा इथं दिसते, 1848 दिसते आणि एल्पिन्स्टन विद्यालयाच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्थापन केली. ज्ञान प्रसारक सभा 1848 बरोबर, ठीक आहे. आता याच्या अध्यक्ष म्हटलं तर दादाभाई नवरोजी होते का? नाही. तर इथं अध्यक्ष कोण होते? दादोबा पांडुरंग तरखडकर. काय नाव लक्षात घ्यायचं? दादोबा पांडुरंग तरखडकर. तरखडकर हे त्यांचं मूळ नाव होतं. आणि आपल्या देशबांधवांना ज्ञानाचा प्रसार करणं, सामाजिक जागृती घडवून आणणं उद्दिष्ट होतं. म्हणजे दोन नंबरचं विधान चुकीचं आहे. अध्यक्ष दादोबा पांडुरंग तरखडकर. पुढचा प्रश्न आहे. अनुसूचित जाती व जमाती यांच्यासाठी विशेष अधिकारी नेमण्याच्या तरतुदीऐवजी बहुसदस्यीय राष्ट्रीय आयोगाची स्थापना 65व्या घटनादुरुस्तीनं 1989ला केली. आणि 89व्या घटनादुरुस्तीनं काय केलं? तर हा SC आयोग वेगळा केला. SC आयोग वेगळा केला आणि ST आयोग होता ना तो सुद्धा वेगळा केला. म्हणजे SC आयोग आणि ST आयोग हा वेगळा केला. SC आयोग म्हणजे आर्टिकल 338, ST आयोग म्हणजे आर्टिकल 338A, या दोन कलमांतर्गत. हे लक्षात घ्या, स्ट्रक्चर जर ह्या दोन्ही आयोगाचं बघितलं सारखंच आहे. एक अध्यक्ष असतो, एक उपाध्यक्ष असतो आणि इतर 3 सदस्य असतात. हेही इथं लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. खालील विधानातून बरोबर असलेलं विधान ओळखा म्हटले. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. पहिलं विधान 26 एप्रिल 1994 हे बरोबर आहे. दुसरं विधान काय म्हणतोय? राज्य विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेणे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचं कार्य काय आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेणे. इथं राज्य विधानसभेच्या घेणं असं दिलंय, याचा अर्थ हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे म्हणजे हे विधान चुकीचं आहे, म्हणजे इथं पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. TB हरेगा देश जितेगा या अभियानाची सुरुवात 25 सप्टेंबर 2019 रोजी करण्यात आली. भारतानं -- सालापर्यंत क्षयरोगाचं उच्चाटन करण्याचं लक्ष ठेवले. कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोगाचं? 2025. मलेरियाचं म्हटलं 2030. मलेरिया म्हटलं 2030. ओके, जल जीवन मिशन म्हणजे प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा म्हटलं 2024. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट म्हटलं 2022. म्हणजे तुम्हाला एका प्रश्नामधून 4 घटक लक्षात आले की नाही? ठीक आहे, मलेरिया 2030, TB 2025, शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 आणि 2024 म्हणजे प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा, याचा तो मुद्दा तिथं येतो. पुढचा प्रश्न आहे. भारतातील पहिलीच राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्था कोणत्या राज्यामध्ये उभारली? तर ते राज्य आहे मध्य प्रदेश. ठिकाण कोणतं आहे? शेरपूर. मध्य प्रदेशमधल्या शेरपूर या ठिकाणी ती संस्था उभारली होती. पुढचा प्रश्न आहे. जम्मू काश्मीर राज्य प्रशासनानं 17 ऑक्टोबर 2019 रोजी विधान परिषद बरखास्तीचा आदेश काढला. कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. पहिलं विधान बघा, जम्मू काश्मीरमध्ये 1967 विधान परिषद निर्माण करण्यात आली. बरोबर आहे का? नाही. 1957 पाहिजे, 67 नको, त्यामुळे चुकीचं आहे. जम्मू काश्मीर विधान परिषद सदस्यसंख्या किती होती? 36 होती. आता तिथं नाही आहे, म्हणजे हे बरोबर आहे, हे लक्षात असू द्या. विधान परिषदेच्या रचनेबाबतचं राज्यघटनेतलं कलम कोणतं असं विचारलं तर 169 हेही माहीत असू द्या. पुढचा प्रश्न आहे. भारत स्त्री महामंडळ ही भारतातील पहिली स्त्री संघटना 1910 रोजी सरलादेवी चौधरी यांनी कोणत्या ठिकाणी स्थापन केली? भारत स्त्री महामंडळ अलाहाबादला स्थापन केली. ओके, स्त्री शिक्षणाचा
फोकस या संघटनेचं होतं स्त्री शिक्षण. आणि सरलादेवी चौधरी म्हणजे कोण, ज्या रवींद्रनाथ टागोर आहेत त्यांच्या मोठ्या बहिणी आहेत ना, भगिनी, त्यांची ती मुलगी होती. किंवा सरलादेवी चौधरी यांच्या वडिलांचं नाव काय, जानकीनाथ घोषाल. यांच्या वडिलांचं नाव काय, जानकीनाथ घोषाल हे त्यांच्या वडिलांचं नाव होतं. म्हणजे तुम्ही तो एक घटक इथं लक्षात घेऊ शकता. तर एक घटक महत्त्वाचा आहे, त्याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस करा. अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि दररोज होणाऱ्या लाईव्ह क्लासला तुम्ही तिथं अटेंड करू शकता. अनअकॅडमी ॲपच्या माध्यमातून आपण सध्या बराचसा घटक त्या ठिकाणी करतोय, हे तुम्हाला नोटीस अगोदरही दिली होती, पुन्हाही सांगतोय. अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि दररोज होणाऱ्या लाईव्ह टेस्टमध्ये तुम्ही सहभागी व्हा. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू.